बोलत असताना खरं तर खूप काही बोलायचंय, बराच वेळ तुम्ही दिला असता तर बरं झालं असतं. पण थोडक्यात काही मुद्दे इथं मांडत आणि मांडत असताना अतिशय महत्वाचा असा मुद्दा इथं मांडतोय. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वी मी जे काही आता भरती चालू आहे त्याच्यात जी फी घेतली जाते 1000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि 900 रुपये रिझर्व्ह कॅटेगरी, याच्याबद्दल बऱ्याच वेळा मुद्दे मांडले होते, चर्चाही केली होती. तर मी अध्यक्ष महोदय सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा याच्याबद्दल अभ्यास करत होतो आणि याचं डिव्हिजन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये चार्जेस म्हणजे 1000 रुपये जे काय चार्ज आपण सामान्य कुटुंबातल्या मुलाकडनं वसूल केले जातात त्याच्यामध्ये कंपनीचा चार्ज हा 675 रुपये आहे अध्यक्ष महोदय, प्लस 80 रुपये फक्त आयसोलेशनसाठी घेतले जातात. अध्यक्ष महोदय, जीएसटीच्या मुळे 18% चार्ज केल्यानंतर 135 रुपये हे जीएसटीसाठी जातात. अध्यक्ष महोदय, शासनाच्या प्रशासकीय खर्च म्हणजे शासन सुद्धा या कंपनीकडनं 15% रुपये वसूल करतं, म्हणजे हे पैसे सामान्य मुलांकडनं घेतले जातात त्यासाठी 15% चार्ज इथं म्हणजे कमिशन चार्ज केल्यासारखंच झालं, 113 रुपये हे मुलांकडनं घेतले जातात. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारनी एक कायदा आणला जीएसटीचा, त्या कायद्यामध्ये जर आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जर भरती घेतली जसं यूपीएससी आहे आणि आपल्याकडे एमपीएससी आहे तर मग जीएसटी हा लागू केला जात नाही. जर हे एमपीएससीच्या मदतीने केलं असतं तर हे 18% लागले नसते आणि हे 135 रुपये अध्यक्ष महोदय वाचले असते. ठीक आहे, आता लगेच एमपीएससीच्या मदतीने ही भरती घेता येणार नाही, पण मी आदरणीय देवेंद्र साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काही चार्जेस आहेत ते कसे आपल्याला कमी करता येईल या बाबतीत एक विचार करावा. अध्यक्ष महोदय, फोटो कॅप्चरिंगसाठी या कंपनीने 25 रुपये चार्ज केले, मेटल डिटेक्टरसाठी 32 रुपये चार्ज केले, सीसीटीव्ही सर्वेलन्ससाठी 40 रुपये चार्ज केले, बायोमेट्रिक स्कॅनिंग 36, मोबाईल जॅमर 46, आयआरएस स्कॅन 50. अध्यक्ष महोदय, मेटल डिटेक्टरसाठी या फक्त तलाठी भरतीकडनं 4,16,00,000 रुपये वसूल केले गेले. अध्यक्ष महोदय, 3,000 एक मेटल डिटेक्टर येतो म्हणजे या पैशात किती, 14,000 मेटल डिटेक्टर घेण्यात आले असते. अध्यक्ष महोदय, मोबाईल जॅमर 6 कोटी वसूल केले 46 रुपये प्रमाणे 15,000 रुपयाला असतात, 4,000 मोबाईल जॅमर अध्यक्ष महोदय मिळाले असते. आयआरएस 50 रुपये प्रमाणे 13,00,000 विद्यार्थ्यांकडनं 6,50,000 रुपये घेतले, एक आयआरएस स्कॅनर अध्यक्ष महोदय 4,000 रुपयाला असतात, 16,000 आयआरएस स्कॅनर आले असते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आमचं एकच म्हणणं आहे, आपण विविध पद्धतीने खर्च करत असतो पण या मुलांकडनं अशा पद्धतीने 1,900 रुपये आपण चार्ज करून काय सिद्ध करतोय? अध्यक्ष महोदय, वेगळा खर्च आपला चाललाय. अध्यक्ष महोदय, मुंबईतून जे माजी खासदार आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आपण खर्च करतोय. अध्यक्ष महोदय, काही ठराविक आमदारांना सिक्युरिटी दिली जाती, 150 कोटी रुपये खर्च अध्यक्ष महोदय वर्षाला तिथे केला जातो. आमचं एवढंच मत आहे, मुलांकडनं ही वसुली करू नका ना. अध्यक्ष महोदय, हे रेट कार्ड आपण इथं बघितल्यानंतर बरं झालं, शेवटचा मुद्दा याच्यामध्ये असा नाहीये की 10,00,000 रुपये द्या आणि तुम्हाला भरती तुमची होऊन जाईल. अध्यक्ष महोदय, इथं मी विनंती करतो मंत्री महोदयांना की हे 1,000 आणि 900 रुपये जे चार्ज केले जातात तसं न करता याच्यात काही कन्सेशन सरकारकडनं घेण्यात यावं आणि एक याच्यात जो जीआर काढला गेला होता अध्यक्ष महोदय 5 लाखाच्या पुढे जर भरती गेली तर याच्यामध्ये काही डिस्काउंट हा दिला जाणार होता, पण या सरकारली 14,00,000 भरती होऊन सुद्धा याच्यात डिस्काउंट दिला गेला नाही. अध्यक्ष महोदय, फक्त एकच आहे, ह्याला लाईटली घेऊ नका, 32 लाख मुलं विविध परीक्षेसाठी बसणार आहे. एक मिनिट, अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कुठेतरी उत्तरासाठी वाढवली तुम्हाला, याच्यामध्ये एक विचार करण्याची जरूरत आहे या मुलांच्या बाजूला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अजून एक गोष्ट बोलत असताना कंक्लूड करा, कंक्लूड करा, उत्तर घ्यायचं. तुम्ही वाढवलं ना अध्यक्ष महोदय, उत्तरासाठी वाढवली आहे. अध्यक्ष महोदय, विनंती करतो त्यांना एक 2 तास वाढू द्या ना, बरेच विषय आहेत, बरेच मुद्दे असं नाही लोकांना. अध्यक्ष नाही चालणार असं. अध्यक्ष महोदय, अजून फक्त 5 वेळेचं नियोजन आपण सुरुवातीलाच केलं, आपण 3 दिवस वेळोवेळी चर्चा घेतलेली, आता आपण कंक्लूड करा. तर शेवटच्या आठवड्याला तरी बोलू द्या, उद्या बोलू द्या. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवड्यावर बोला तुम्ही. आज कन्क्लूड करत असताना मी सरकारला विनंती करतो, 1,000 रुपये आणि 900 रुपये जी वसुली मुलांकडनं केली जाते ती थांबवावी, 100 रुपये मध्ये ते व्हावं, नाहीतर राजस्थानली जे 600 रुपये मध्ये कार्ड आणलेले कितीही विभागाच्या भरती करा, तसं काहीतरी करण्याची जरूरत आहे, ते आजच करण्याची जरूरत आहे, एवढी इथं विनंती करतो, थांबतो. जय जय महाराज. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साईज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅन्समन पोलीस, तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमीत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचा असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे, लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं, अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे, अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचा जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे, जेणेकरून
त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.